शिवसेनेच्या मागे उभा राहतोय तो दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी जे आपलं स्वातंत्र्य जे आपली लोकशाही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी संकटामध्ये आणलेली आहे। हे संकट आपल्याला दूर करायचं आहे। महाराष्ट्रावर 400 वर्षापूर्वी अशा प्रकारचं संकट औरंगजेबाच्या रूपाने आलं होतं। आज जे संकट आपण भोगतोय त्याच प्रकारचं संकट 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये औरंगजेब महाराष्ट्रावर चाल करून आला होता, तेव्हा सुद्धा हा महाराष्ट्र त्या औरंगजेबाशी संघर्ष करून लढून त्यांनी हा महाराष्ट्र वाचवला। आज मी तुलना करतो की महाराष्ट्रावरती आज दिल्लीच्या आणि गुजरातच्या सुलतानांचा हल्ला का सुरू आहे, तेव्हा जेव्हा खोलात शिरलो तेव्हा माझ्या लक्षात आलं ही औरंगजेबी वृत्ती जी आज गुजरातच्या भूमीतून दिल्लीत गेली आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून आली ती यासाठी की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, या महाराष्ट्रामध्ये धर्मवीर संभाजी राजांचा जन्म झाला, पण त्याचवेळी बाजूच्या गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला होता। गुजरातमध्ये तुम्हाला माहीत नसेल की औरंगजेबाचा जन्म या गुजरातमध्ये दाहोद नावाच्या गावात झाला आणि त्याच्या बाजूच्या गावामध्ये नरेंद्र मोदीचा जन्म झाला। तेव्हा तुम्हाला कळलं असेल या महाराष्ट्रावर औरंगजेबाप्रमाणे या दिल्लीचे आक्रमण का होत आहे। जे औरंगजेबानं केलं तेच आज गुजरातचे दोन राज्यकर्ते दिल्लीत बसून करतायत। ज्या गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला त्याच गुजरातमध्ये मोहम्मद अली जिना जन्माला आला ज्याने पाकिस्तान निर्माण केला। प्रत्येक जमिनीचा भूमीचा एक वैशिष्ट्य असतं। इथे शिवाजी महाराज जन्माला आले, इथे धर्मवीर संभाजीराजे जन्माला आले, इथे देश अखंड ठेवणाऱ्या अखंड शक्ती जन्माला आल्या, इथे हिंदुदेव सम्राट बाळासाहेब जन्माला आले आणि बाजूच्या राज्यामध्ये गुजरातमध्ये मोहम्मद अली जिना ज्याने पाकिस्तान निर्माण केला तो जन्माला आला, औरंगजेब जन्माला आला। पण एक लक्षात घ्या, औरंगजेबाने काय केलं, औरंगजेबसुद्धा खूप धार्मिक माणूस होता। मग औरंगजेब फावल्या वेळा टोप्या विणायचा, टोप्या आणि जपमाळ ओढत बसायचा आणि मी फार मोठा मानवतावादी धार्मिक माणूस आहे अशा प्रकारचं ढोंग निर्माण करायचा। औरंगजेबानं सुद्धा या महाराष्ट्रात नव्हे तर या देशामध्ये असा फतवा केला की सगळ्या सरदारांनी माझं गुलाम व्हावं आणि मी फक्त बादशाह। आज या देशामध्ये तीच परिस्थिती आहे। औरंगजेबानं आपल्या भावाला आपल्या वडिलांना सुद्धा सोडलं नाही। आज आपल्या देशामध्ये नेमकी तीच परिस्थिती आहे। औरंगजेबानं अशा पद्धतीनं काम केलं की तो सगळ्यांशी गोड गोड बोलायचा आणि शेवटी पाठीत खंजीर खुपसून ती राज्य आपल्या ताब्यात घ्यायचा। औरंगजेबानं सुद्धा फोडा झोडा आणि राज्य करा हीच नीती अवलंबली आणि गुजरातमधून दिल्लीत गेलेल्या त्याच लोकांनी आज महाराष्ट्राच्या बाबतीत देशाच्या बाबतीमध्ये हीच नीती अवलंबली। पण इतिहासाची पुनरावृत्ती होते, लक्षात घ्या। त्या औरंगजेबाला शेवटी या मर्दांच्या महाराष्ट्रानं याच भूमीत गाडलं, त्याची कबर या महाराष्ट्रामध्ये आपण खणली आणि हा इतिहास आपण निर्माण केला। त्याच्यामुळे महाराष्ट्रावर जर कोणी चाल करून येणार असेल तर याद राखा असं सांगण्यासाठी सांगलीतली सभा आहे। आपण हिंदुत्वाच्या गोष्टी करता, आमच्या हिंदुत्वावर शंका घेता, आमच्या स्वाभिमानावर शंका घेता आणि तुम्ही काय करताय, हिंदुत्वाचं ढोंग करताय। उद्धवसाहेब आपल्याला माहीत असेल, या जनतेलाही माहीत असेल, गेल्या काही दिवसापासून या देशामध्ये निवडणूक रोख्यांचा घोटाळा आपल्या सगळ्यांनी पाहिला असेल। धमक्या देऊन ईडी सीबीआय मागे लावून
चोरांच्या सरदारांनी आपल्या बँकेच्या भाजपच्या खात्यामध्ये 8,000 कोटी रुपये गोळा केले, ज्याला म्हणतात हप्ता वसुली. कोणाकडून केले? हजार नावं आले असतील, पण तुम्हाला मी फक्त एक सांगतो, आणि यांचा हिंदुत्वाचा मुखवटा जो आहे तो तुम्हीच त्याच्यामुळे ओरबडून काढाल. काही काळापासून भारतीय जनता पक्षानं, त्यांच्या नेत्यांनी ठिकठिकाणी गोवंश हत्याबंदी, गोवंश हत्याबंदी किंवा गाई वाचवा अशा प्रकारचे आंदोलन सुरू केलं. ठिकठिकाणी अनेक निरपराध लोकांना, आमच्या मुस्लिम बांधवांना देशभरामध्ये पकडून त्यांचं मॉब लिंचिंग केलं. पण आज जेव्हा मी ती यादी तपासली त्यांना देणगी देणाऱ्यांची, तेव्हा जगामध्ये गोमांसाचं एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्याकडून, गायींची हत्या करणाऱ्या कंपन्याकडून या भारतीय जनता पक्षाच्या खात्यात 250 कोटी रुपयाचा निधी आलेला आहे, हे यांचं हिंदुत्वाचं ढोंग आहे. आणि अशा या ढोंगी लोकांचा बुरखा आपण फाडला पाहिजे या राज्यात आणि या देशामध्ये. अशा प्रकारचं ढोंगी चोरांच्या सरदारांचं राज्य क्षणभरही राहता कामा नये. आणि मला खात्री आहे ही मिरजेची सभा ही त्या दृष्टीनं ऐतिहासिक आहे. शेवटची ओव्हर 10 रनची आवश्यकता.